नमस्कार, आज 1 ऑक्टोबर 2017 मेष राशी। मेष राशीच्या व्यक्तींनी आज ओम गणेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग राखाडी आहे। आज चंद्राचं भ्रमण हे मकर राशीमध्ये असेल। मकर राशीमध्ये असलेल्या चंद्राच्या भ्रमणाचा मेष राशीच्या व्यक्तींना अधिकार संपन्नता प्राप्त होण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रहदशा प्राप्त झालेली आहे। आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस असू शकतो। तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये तुमचा आज अधिकार वाढेल अशा पद्धतीचं ग्रहमान आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन हे तुम्ही उत्तम ठेवावं। आज आर्थिक स्थिती तुमची उत्तम राहणारी आहे। जुनी येणी वसूल होण्यामध्ये आज तुम्हाला मदत होईल। आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस असल्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन हे उत्तम करावं। वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज ओम शंकराय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग पांढरा आहे। आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे। आज चंद्राचं भ्रमण हे मकर राशीमध्ये असेल। नवपंचम योगामध्ये आलेलं चंद्राच्या भ्रमणाचा आज तुम्हाला उत्तम फायदा होताना दिसेल। अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला प्राप्त होतील। व्यवसायामध्ये नोकरदार मंडळींना देखील आजचं ग्रहमान हे विशेष लाभदायक ठरू शकतं, त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन हे उत्तम करावं। प्रवासाशी निगडीत ज्या मंडळींचे व्यापार व्यवसाय आहेत अशांना आजचा दिवस हा अत्यंत अनुकूल असेल। आज महत्त्वपूर्ण घडामोडी व्यवसायामध्ये घडू शकतील। आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला शुभ जाऊ शकतो। आजचा दिवस हा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी दूरच्या प्रवासाचा ठरू शकतो। प्रवासामध्ये किंवा प्रवासाशी निगडीत व्यापार असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता प्रदान करणारं आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज ओम महादेवाय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग तपकिरी आहे। आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतिकारक घटनांचा दिवस असणार आहे। मकर राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला प्रकृतीची काळजी घ्यायला लावेल। वाताशी निगडीत आणि उष्णतेशी निगडीत ज्या मंडळींना विकार आहेत, त्रास आहेत, अशांनी आज विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे। व्यवसायामध्ये आज मोठं धाडस करत असताना सावधानता बाळगणं आवश्यक असणार आहे। आज कुठल्याही स्वरूपाचं मोठे निर्णय घ्यायचे असतील, महत्त्वाकांक्षी योजनांशी निगडीत तुमचे काही निर्णय घ्यायचे असतील, तर आजचा दिवस हा साधारण दिवस असेल। आज महत्त्वपूर्ण निर्णयांच्या आधी चर्चा सल्लामसलत करणं गरजेचं आहे। त्या व्यक्तींबरोबर, त्या तुमच्या कार्यक्षेत्राशी निगडीत व्यक्तींबरोबर आज तुमची चर्चा सल्लामसलत होणं गरजेचं आहे। आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे उत्तम असेल। आज अनुकूलता आहे, परंतु आज मोठी गुंतवणूक करत असताना सावध राहणं आवश्यक असणार आहे। शेतकरी मंडळी, कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये काम करणाऱ्या मंडळींना आजचं ग्रहमान हे विशेष सावधानता बाळगण्याचं आहे। विशेष सावधानता बाळगण्याचं कारण, आज महत्त्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे। भविष्यामध्ये कदाचित काही आर्थिक त्रास होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे आजचा दिवस हा अशा पद्धतीच्या गुंतवणुकींसाठी, आज महत्त्वपूर्ण गुंतवणुकींसाठी आज सावधानता बाळगून गुंतवणूक करण्याचा आहे। आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस या अर्थाने आहे। कर्क राशीच्या व्यक्तींनी आज ओम स्वसोद्याय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग गुलाबी आहे। आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस असणार आहे। अनेक नवीन योजना राबवण्यामध्ये आज तुमचा कल असणार आहे। आज व्यवसायाशी निगडीत आणि कुटुंबाशी निगडीत तुमच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। आजचा दिवस कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे। व्यवसायामध्ये त्याचबरोबर नोकरदार मंडळींना देखील आजचा दिवस नवीन संधींचा असेल। सिंह राशीच्या व्यक्तींनी आज ओम विठ्ठलाय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग राखाडी आहे। आजचा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा साधारण दिवस असेल। मकर राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे व्यावसायिक दृष्टीने तुम्हाला सावधानता बाळगण्याचा सल्ला देणार आहे। आज महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। अनेक नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, परंतु आज महत्त्वाची काळजी एक घेणं, दक्षता घेणं एक फार गरजेचं आहे। ती म्हणजे आज सर्वांशी सुसंवाद ठेवणं, विशेषतः कामगारांशी तुम्हाला सुसंवाद ठेवावा लागेल आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा सुसंवाद हा तुम्हाला आज शांतता आणि स्थिरता प्रदान करणारा ठरेल। जर अशा पद्धतीचे जर समजा तुमचा या सुसंवाद तुम्हाला साधता आला नाही, विसंवाद झाला, तर कदाचित तुम्हाला याचा पुढे भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो। त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी आज संपूर्ण शांततेमध्ये दिवसाचं नियोजन करावं आणि कुठल्याही स्वरूपाच्या वादविवादाच्या केंद्रस्थानी तुम्ही असणार नाही किंवा तुम्ही कुठल्याही वादविवादामध्ये असणार नाही याची दक्षता घेणं हे फार गरजेचं असणार आहे। व्यावसायिक दृष्टीनं आजचं ग्रहमान उत्तम असेल, आर्थिक स्थिती देखील तुमची उत्तम असेल, परंतु
वर सांगितल्याप्रमाणे आज दक्षता घेणं खूप गरजेचं आहे, ती म्हणजे आज सर्वांशी सुसंवाद ठेवणं. कन्या राशीच्या व्यक्तींनी आज ओम प्रभंजनाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वाचं असणार आहे. मकर राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला व्यावसायिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं, कौटुंबिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं स्थिरता देणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये ज्या धाडसी योजना होत्या, जे निर्णय तुम्हाला घ्यायचे होते, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष शुभ असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे असं म्हणूया. आज अनेक नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये आज तुम्हाला अधिकार संपन्नता प्राप्त होईल. नवीन योजना राबवता येतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवता येतील. कम्युनिटी मार्केट, शेअर्स, आर्थिक क्षेत्रामध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक आहे अशा मंडळींसाठी आजचं ग्रहमान ही विशेष शुभ असणार आहे. अशा पद्धतीची जर काही भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करायची असेल, दुपारी 12 जर ही गुंतवणूक जर तुम्ही केली, तर आज विशेष महत्त्वाचं तुम्हाला लाभ मिळतील. आजचा दिवस हा अशा पद्धतीच्या गुंतवणुकींच्या चर्चेचा सुद्धा आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावी, करू नये, किंवा काय केल्यानंतर कुठे तुम्हाला लाभ होईल, कुठे तुम्हाला नुकसान होईल, या पद्धतीची चर्चा करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष शुभ असणार आहे. अशा पद्धतीची चर्चा दुपारी 12 जर तुम्ही केली, तर निश्चितपणे भविष्यात तुम्हाला त्याचे दूरगामी आर्थिक चांगली फळं तुम्हाला आज मिळू शकतील. त्यामुळे आजचा दिवस कन्या राशीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. तुळ राशीच्या व्यक्तींनी आज ओम तेजस्विनय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आजचा दिवस तुळ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस असेल. आज चंद्राचं भ्रमण हे मकर राशीमध्ये असेल. कौटुंबिक दृष्टीनं तुम्हाला स्थिरता देणारं हे चंद्राचं भ्रमण असेल. त्यामुळे आजचा दिवस हा तुम्हाला उत्तम पद्धतीनं तुम्हाला घालवता येईल. आज छोट्या प्रवासाचे योग संभवतात. अनेक नवीन योजना राबवण्यामध्ये आज तुमचा सहभाग असू शकतो. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. बांधकाम व्यावसायिकांना, जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष शुभ आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज ओम चिद्रत्नाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पिवळा आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा व्यावसायिक स्पर्धेचा दिवस आहे. मकर राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला व्यावसायिक दृष्टीनं स्पर्धा वाढवणारं ठरू शकतं. परंतु या स्पर्धेतून व्यवसायाशी निगडीत तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदार मंडळींना मात्र आजची स्पर्धा, आज निर्माण झालेली स्पर्धा ही कदाचित भविष्यामध्ये थोडं तुमची अधिकार संपन्नता किंवा तुमचं पोझिशन कमी करणारे ठरू शकते. त्यामुळे आज विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे. गृहिणींना आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद होणार नाही याकडे लक्ष देणं आवश्यक असणार आहे. आज महत्त्वपूर्ण घटना आयुष्यामध्ये घडू शकतील. दुपारी 12 कालखंड हा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा विशेष शुभ असणार आहे. धनुराशीच्या व्यक्तींनी ओम चित प्रशांताय या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्त्वपूर्ण असेल. 7.5 ताणतणाव थोडासा कमी करणारा, आर्थिक स्थिती भक्कम करणारा आणि नवीन संधी उपलब्ध करून देणारा आजचं ग्रहमान आहे. चंद्राचं मकर राशीमध्ये असलेलं भ्रमण हे तुम्हाला अनेक नवीन संधी उपलब्ध करून देणारं ठरू शकतं. आर्थिक नियोजन तुमचं उत्तम राहील. राहत्या घराशी निगडीत प्रश्न तुम्हाला उत्तम पद्धतीनं सोडवता येतील. त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष शुभ असणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी आज ओम अघनाशकाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आजचा दिवस मकर राशीच्या व्यक्तींसाठी 7.5 ताणतणाव कमी करणारा ठरेल. 7.5 पहिल्या अडीचकीमध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये मकर रास आहे. त्यामुळे आज विशेष दक्षता घेता येईल. व्यवसायाशी निगडीत ती तुमची दक्षता ही भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्थिरता देणारी ठरू शकेल. कुंभराशीच्या व्यक्तींनी आज ओम सुदन्वाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस कुंभराशीच्या व्यक्तींसाठी साधारण दिवस असेल. चंद्राचं मकर राशीमध्ये असलेलं भ्रमण हे तुम्हाला सावधानता बाळगण्याचा संकेत देणार आहे. त्यामुळे आज विशेष दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये वादविवाद टाळावेत. आज मोठी आर्थिक उलाढाल करत असताना विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी आज ओम त्रिलोकेशाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग गडद लाल आहे.
आजचा दिवस महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. अनेक नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. आज तुम्ही अनेक नवीन योजनांचा पाठपुरावा करू शकता, महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक स्थिरता प्राप्त होण्याच्या दृष्टीने आजचं ग्रहमान हे विशेष शुभ आहे.